काही लोक रामाच्या अस्तित्वाच्या बद्दल प्रश्न निर्माण करतात. खरं म्हणजे काही लोक मुमे राम बगल में छुरी असं प्रकारचं काम करतात. काही लोक जे काही प्रश्न निर्माण करतात, मगाशी आशिष भाऊंनी सांगितलं, ज्याने रामाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला त्यांना घरी बसवलं आणि जे रामाच्या रामावर श्रद्धा दाखवली त्याला मुख्यमंत्री केलं, ही वस्तुस्थिती आहे. कारण एकदा आम्ही सगळेजण अयोध्येला जात होतो तर गाड्या बॅगा विमानातल्या कुठे गेला आशिष विमानातल्या बॅगा काढायला लावल्या आणि रामाच्या दर्शनापासून वंचित केलं. पण झालं काय? हा, या ठिकाणी रामाच्या आशीर्वादाने आपल्याला या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे जो राम का नाही वो किसी काम का नाही हे देखील आपल्याला माहित आहे.